सा विकास हाच खरा राष्ट्र विकास आहे हा मंत्र ज्यांनी महाराष्ट्राला दिला. आणि कृषीचं क्षेत्र असो, उद्योगाचं क्षेत्र असो, सहकाराचं क्षेत्र असो, शिक्षणाचं क्षेत्र असो, चतुरस्त्र अशा सर्व क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राच्या प्रगतीची मुहूर्त वेळ ज्यांनी रोवली ते आपल्या सर्वांचे दैवत असलेले राजश्री शाहू छत्रपती महाराज यांना आज सर्वप्रथम मी माझी मानवंदना अर्पित करतो. राजश्री शाहू महाराजांनी सूत्र हातामध्ये घेतली आणि त्यानंतरचा जो दुष्काळ आला त्या दुष्काळाच्या वेळी खऱ्या अर्थानं ज्याला एक दृष्टी म्हणतात, ज्याला विजन म्हणतात, ती विजन की केवळ तात्पुरतं नाही, तात्पुरत्या उपाययोजना तर केल्याच पाहिजे, पण हा जो शेतकरी आहे हा शेतकरी या दुष्टचक्रातनं बाहेर कसा पडेल याच्या दीर्घकालीन उपाययोजना केल्या पाहिजे. आणि म्हणून अतिशय नेमका तुमच्या शेतकऱ्याची अडचण काय आहे हे समजून घेण्याचं काम त्या काळामध्ये शाहू महाराजांनी केलं. आणि ते अतिशय स्पष्टपणे सांगायचे की अज्ञान जमिनीचं छोटं होल्डिंग, छोट्या छोट्या जमिनींची मालकी, शेतीमध्ये लावायला जे काही कॅपिटल लागतं, पैसा लागतो, त्याचा अभाव आणि शेतमालाकरता आवश्यक असलेलं मार्केट, या चार गोष्टींच्या कमतरतेमुळे आमचा शेतकरी अडचणीत आलाय. ज्या महाराष्ट्राचं स्वप्न राजश्री शाहू महाराजांनी बघितलं तोच महाराष्ट्र तयार करण्याकरता निश्चितपणे आपण उत्तम कार्य करू